निढोरी येथील वेदगंगा नदीवर असलेल्या पुलाच्या खाली वेदगंगा नदीमध्ये एका बुडत असलेल्या वृद्ध व्यक्तीला दोघा तरुणांनी पोहत जाऊन वाचवलंय वैभव शंकर केसरकर आणि संकेत नामदेव पवार अशी या दोन धाडसी तरुणांची नावं असून त्यांच्या या धाडसाचं कौतुक होतंय वेळ होती संध्याकाळची दोघे मित्र आपलं काम आटोपून गावी जाण्यासाठी निघाले होते हमीद हमीदवाड्याहून बोरवडे गावास जाताना निढोरे येथील पुलावर आल्यानंतर त्यांना निढोरी येथील वेदगंगा नदीवर असलेल्या पुलाच्या खाली वेदगंगा नदीमध्ये एक वृद्ध व्यक्ती बुडत असल्याचं निदर्शनास आलं त्या तरुणांनी तातडीनं आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावून धावत जाऊन पाण्यामध्ये पोहत त्या वृद्धास बाहेर काढलं आजारपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या वृद्ध व्यक्तीनं पाण्यात उडी मारल्याचं वैभव शंकर केसरकर आणि संकेत नामदेव पवार अशी या दोन धाडसी तरुणांची नावं आहेत या घटनेनंतर बोरवडे गावाचे सरपंच केदार फरागटे यांनी त्या वृद्ध व्यक्तीला समजावून सांगत त्यांना प्रवासासाठी पैसे देऊन त्यांना त्यांच्या गावी जाण्या साठी एसटी मध्ये बसवलं यावेळी तिथे जमलेल्या निढोरी गावच्या लोकांनी या दोन धाडसी तरुणांचं कौतुक केलं